नमस्कार कुकवीत अश्विनी मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी तुम्हाला एक स्पेशल रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे मस्त असे फ्लेवरफुल बांगडा फ्राय जर मासे खायला आवडत असतील आणि फिश फ्राय करायची असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला नॉर्मल बाजारात जे भेटतात ते बांगडे घेऊन यायचे आहेत स्वच्छ साफ करून झाल्यानंतर त्याला लगेचच धुवून आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे त्याच्यात आपल्याला थोडंसं म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस थोडंसं मीठ थोडंसं लाल मिरची पावडर आणि हळद टाकून सगळ्या बाजूने बांगड्यांना व्यवस्थित सोळून घ्यायचं आहे आणि जवळपास दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे, हे बांगडे मॅरिनेट करायला ठेवायचे आहेत आता आपल्याला बांगडे फ्राय करायचे आहेत तर त्याच्यासाठी एक पीठ तयार करायचं आहे त्यामध्ये मी दोन चम्मच तांदळाचं पीठ थोडीशी हळद त्याचप्रमाणे चॉप केलेले कढीपत्त्याची पानं थोडीशी लाल मिरची पावडर त्याचप्रमाणे एक चम्मच आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे थोडंसं मीठ हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे बांगडे आपण मॅरिनेट करून घेतले त्याला सगळ्या बाजूने हे कोटिंग लावून घ्यायचं आहे जास्त न लावता जेवढं ह्या बांगड्यांना लागेल तेवढंच पीठ लावून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं पीठ आपल्याला झाडून घ्यायचं आहे आता बांगडे फ्राय करायचे आहेत त्याच्यासाठी आपल्याला पॅनमध्ये एक ते दोन चमच तेल टाकून घ्यायचं आहे आणि जशी आपण फोडणी टाकतो त्याचप्रमाणे आपल्याला कडीपत्ता आधी चॉप करून टाकायचा आहे आता कढीपत्ता जो आहे तो एक मिनिटासाठी तेलामध्ये आपल्याला फ्राय करायला द्यायचा आहे आणि लगेच बांगडा ऍड करून आपल्याला चॉप केलेले लसूण त्याच्यात ऍड करायची आहे हे बांगडे जर आपण कढीपत्ता आणि लसणीच्या फ्लेवरचे केले तर ते खायला मस्त होतात आता बांगडे व्यवस्थित आपल्याला सगळ्या बाजूने अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून ते कच्चे राहणार नाहीत आणि आता शेवटी आपल्याला त्याच्यात कोथिंबीर थोडीशी गार्लिक पावडर आणि थोडीशी मिरची पावडर टाकून एक ते दोन मिनिटासाठी अगदी क्रिस्पी करून घ्यायचे आहेत मस्त असे हे फ्लेवरफुल बांगडे खायलाही टेस्टी लागतात आणि त्याची चव अगदी मस्त लागते तर अशा पद्धतीने जर तुम्ही बांगडा फ्राय किंवा कुठलीही फिश फ्राय केलीत तर ती नक्कीच मस्त होणार आहे मस्त असे हे बांगडे आपण फ्राय करून घेतले आहेत क्रिस्पी होईपर्यंत आता ते आपण सर्व करूयात बांगड्या खाण्याचे भरपूर फायदे आहेत त्याच्यात आपल्याला बी ट्वेल ही भेटतं आणि त्याच्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉलचा किंवा हाय बीपीचा प्रॉब्लेम असेल तर तोही तो कंट्रोल होण्यास मदत होते मस्त अशी फिश फ्राय तुम्ही तुमच्या घरी नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि खुश राहा